मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आज पहाटेच अवकाळी पाऊस पडला. बोरिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी या भागामध्ये पाऊस पडला, तर या पावसामुळे पहाटे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले. याशिवाय विक्रोळी, घाटकोपर परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी पहाटे कोसळल्या, तर पहाटे 4 वाजल्यापासून ठाण्यामध्ये हा पाऊस कोसळत होता. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह ठाण्यामध्ये पाऊस झाला आणि पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. साधारण 6:30 सुमाराला पावसाचा जोर ओसरला, मात्र अजूनही काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये आज पहाटेच्या दरम्यान पाऊस कोसळला. व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. उपकरण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. उपनगरांमध्ये मुख्यत्वे हा पाऊस झाला. पश्चिम उपनगरांमध्ये बोरिवली ते अंधेरी भागामध्ये दमदार पाऊस झाला, तर ठाणे, विक्रोळी, घाटकोपर या भागातही पावसाच्या सरी पहाटेच्या दरम्यान कोसळल्या, त्यामुळे पहाटे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. अचानकच पाऊस आला. मुंबई आणि ठाण्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालेला आहे. साधारण 6:30 सुमाराला हा पावसाचा जोर ओसरला, मात्र अजूनही मुंबईतल्या काही उपनगरांमध्ये भागामध्ये रिमझिम पाऊस सुरूच आहे. अवकाळी पावसाच्या सरी आता मुंबईतसुद्धा आलेल्या आहेत. पश्चिम उपनगरामध्ये आज पहाटे अवकाळी पाऊस झाला. बोरिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी या भागामध्ये पाऊस पडला, तर पावसामुळे पहाटे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले. विक्रोळी, घाटकोपर परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला, तर ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. तर मुंबईमध्ये मध्य मुंबई भागामध्ये देखील पावसाच्या सरी कोसळल्या. एकंदरीतच मुंबईत सर्वच उपनगरांमध्ये कमी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. दादर, माटुंगा आणि ठाणे इथेही काही दृश्य आपण पाहतोय. दादरमध्ये पावसाच्या सरी जोरदार बरसत होत्या, माटुंगामध्ये तीच स्थिती होती, तर ठाण्यामध्ये पहाटेच्या दरम्यान जोरदार पाऊस झालेला आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.